कुठल्याही बॅनरवर त्यांचे फोटो लावण्यास मनाई केली आहे. पात्र तुमच्या शुभचिंतकांनी आज भंडाऱ्यामध्ये शरद पवार साहेबांसोबत तुमचे सुद्धा आणि राष्ट्रवादीचे बॅनर्स लावले, काय सांगाल? मी आता माझ्या भाषणातच सांगितलं की पवार साहेब आमचे दैवत आहे. पवार साहेबांना मी सदैव मानणारा माणूस आहे, आजही नाही उद्या पण मानेन. आणि पवार साहेबांच्या बद्दल कुठल्याही गोष्टी आम्ही मी सगळ्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगितलं आहे की आपण ना बोललं पाहिजे ना ऐकलं पाहिजे. कोणी चर्चा पण चुकीची केली तर त्याला थांबवलं पाहिजे. सर, उन्हाळ्यामध्ये जी धान खरेदी झाली अद्यापही त्याच्या धान खरेदीचा चुकारा मिळालेला नाही. प्रोत्साहन राशीच्या संदर्भातही प्रश्न प्रलंबित आहेत. आता तुम्ही सरकारमध्ये आहे, हा प्रश्न मार्गी लागेल. जे काही प्रलंबित प्रश्न असतील आणि खास करून धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनच्या विषयी, ते नक्कीच आम्ही मार्गी लावायचं काम करू. ताबडतोब मी या विषयावर उद्याच जाऊन मुंबईला चर्चा करेन. त्यांच्या मनापासून स्वागत आहे. आणि पवार कुटुंबियाच्या कुठल्याही व्यक्तीला इथे या आमच्या जिल्ह्यामध्ये आल्यानंतर माझा घर माझा दरवाजा नेहमीच सदैव त्यांच्यासाठी आहे. आणि त्यांनी माझ्या घरी येऊन जेवण करावं थांबावं जसं त्यांना योग्य वाटेल. राजकारणाची जागेवर त्यांनी बाहेर जाऊन माझ्या विरोधातही भाषण केलं तर मला चालेल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.